जालना मराठी घटनेचा बेडकी हाळात निषेध. अधिकाऱ्यांना निवेदन. नुकतेच महाराष्ट्रातील जालना सराटी येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्यावर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ला प्रकरणी आज मंगळवार तारीख 5 रोजी राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था तसेच समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने निषेध करण्यात आले. यावेळी महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी समस्त समाज बांधव करत असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठी हल्ला करून बऱ्याच जणांना जखमी केले. या घटनेचा व महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करून समस्त मराठा समाज बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. तर यानिमित्त सकाळी गावातील व्यवहार काही तास बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा मंडळे ते सकाळी 9 दरम्यान समस्त समाज व इतर समाजातील बांधव एकत्रित जमून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन इंद्रजीत पाटील, राजू हनबरट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. युवा नेते दत्तकुमार पाटील, ज्येष्ठ नागरिक पासगवडा पाटील, पाश्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील, दत्तसाखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील, वीर सेवादल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रशांत पाटील, जिजामाता सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोदकुमार पाटील, सचिन पाटील, जीवन यादव, सुवर्ण भत्ते, जयश्री जाधव, श्रीदेवी चौगुले यांच्या प्रमुख उपस्थित मराठा समाजासह इतर समाजातील युवा कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्ष शिवानंद बिजले, उपाध्यक्ष पौर्णिमा चिंचणे, ग्रामविकास अधिकारी ग्राम तलाटी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यातील अंतर लावले सराटी गावामध्ये जे मनोज जरांडे यांच्या नेतृत्वाखाली जे काय मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून जे काय उपोषणला बसले होते, पूर्ण संपूर्ण गाव उपोषणला बसला असताना ते काय दहशत नव्हते, ते नक्षलवाद नव्हते, त्यांनी आपल्या हक्काच्या न्यायासाठी त्या ठिकाणी बसला असताना हा जातीवादी महाराष्ट्र शासनानं आमच्या मायमाऊली मराठा जनतेवर जे गोळीबार चालू केला, जे लाठी हल्ला चालू केला, त्याचं संपूर्ण रान ह्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशामध्ये उठलेलं आहे. त्याच्या निषेधात आपला संपूर्ण बेडक्याचा समाज, संपूर्ण नागरिक या ठिकाणी बेडक्याच्या वतीनं एक दिवसाचं बंद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. आणि त्या बंदला संपूर्ण उत्स्फूर्त पाठिंबा आपल्या संपूर्ण बेडक्याच्या नागरिकांनी दिलेला, त्याबद्दल मी सर्वांचा प्रथमतः धन्यवाद म्हणतो. लाठीचार्जचा आदेश देऊन आमच्या मराठा बंधू भगिनींच्यावर अत्यंत क्रूरपणे लाठीचार्ज केलेला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जर मराठा समाजावर हा अन्याय होत असेल तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक राज्यातील मराठा समाज असुरक्षित आहे असंच म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, फुलेंची, बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आहे. त्या महाराष्ट्रामध्ये असा प्रकार हे क्रूरपणाचा कळस आहे आणि आम्ही सर्व बेडकळवासीय, कर्नाटकातील सर्व मराठा असू देत किंवा सर्व सीमाबांधव, आम्ही निषेध करतो आहे महाराष्ट्र सरकारचा. आणि आज आमच्या मोर्चाला सर्व जाती धर्मातील लोकांनी जो पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था, सकल मराठा समाज व सर्व बेडकळवासीयांच्या वतीनं धन्यवाद मानते. कारण इथं आम्हाला जैन समाज, लिंगायत समाज, प्रबोध समाजाच्या वतीनं पाठिंबा दर्शवलेला आहे. सर्वांनी इथं उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही आज इथं मराठा समाज व राजमाता जिजाऊ यांच्यातर्फे PDO साहेबांना, त्याचबरोबर तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे आणि आम्ही विनंती करतो साहेब तुम्हाला की तुम्ही कर्नाटक सरकारला आणि जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती, आमची एक कळकळीची विनंती तुम्ही पोहोचवावी. आणि ह्या अन्यायी महाराष्ट्र सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहे. त्याचबरोबर चिकोडीचे PSI व CPI यांचे मी आभार मानते की तुम्ही इथं उपस्थित राहून हा शांतता मार्गानं आम्हाला मोर्चा करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल. आणि ग्रामपंचायतीचे तहसीलदार सरांचे सुद्धा मी आभार मानते. आणि आम्ही इथून निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा समाप्त होईल आणि 12 नंतर बंद समाप्त, सर्व व्यवहार सुरळीत सुरू.